अपन नमुना अवकाश व घटना यावरती अजून एक उदाहरण आपण पाहतोय। काय उदाहरण आहे पहा, तीन पुरुष व दोन स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे। घटना ए साठी अट समितीत कमीत कमी एक स्त्री असावी अशी आहे। दुसरी घटना बी साठी अट समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी अशी आहे। व तिसरी घटना दिलेली सी साठी अट समितीत एकही स्त्री नसावी अशी आहे। म्हणजे काय करायचं आपल्याला, तीन पुरुष आहे त्याच्यामध्ये आणि दोन स्त्री आहेत, यांच्यातून आपल्याला दोघांची पर्यावरण समिती तयार बनवायची, आपल्याला तयार करायची आहे। आपण कसं सोडत उदाहरण पहा, समजा जे तीन पुरुष जे आहेत ते तीन पुरुष आपण समजले M1 M2 M3 व दोन स्त्रिया ज्या आहेत व दोन स्त्रिया W1 W2 अशा आपण काय केले समजल्यात। काय करायचं आपल्याला, यांच्यातून म्हणजे तीन पुरुष व दोन स्त्रिया यांच्यातून आपल्याला दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे। तर दोघं दोघं जणांची म्हणजे एकूण तीन पुरुष आहेत आणि दोन स्त्री आहेत, यांच्यातून आपल्याला काय करायची पर्यावरण समिती तयार करायची दोघा दोघांची। मग काय काय आपल्याला शक्यता मिळते त्या पाहतोय आपण। सुरुवातीला आपण M1 चा जर विचार केला, M1 आणि M2 या दोघा जणांची एक समिती तयार होऊ शकते, M1 M2। नंतर जर आपण M1 चा विचार केला तर M3 बरोबर अशी समिती तयार होईल, M1 M3 आणि M2 M3। फक्त आपण सुरुवातीला काय केलंय, पुरुषांची समिती तयार केलेली आहे। मग या पद्धतीने समिती काय होईल, दोन जणांची समिती तयार होईल, फक्त पुरुषांमध्येच केली आपण। आता आपण काय करतोय, M1 हा पहिला पुरुष या तीन पुरुषांपैकी आणि W1 आणि W2 अशा दोन स्त्री आहेत, तर आपण त्याचा विचार करतोय आपण। M1 ची W1 बरोबर समिती तयार होऊ शकते। नंतर M1 चा विचार करतोय आपण, M1 ची W2 बरोबर समिती तयार होऊ शकते। नंतर आता M2 चा विचार करतोय आपण, M2 जो आहे पुरुष दुसरा, त्याची W1 पहिल्या स्त्रीशी समिती तयार होऊ शकते अशी दोघ जणांची। नंतर आपण M2 चा जर विचार केला तर M2 ची W2 बरोबर समिती तयार होऊ शकते, दोघा जणांची समिती तयार करते आपल्याला। आता M3 चा विचार करतोय आपण, M3 ची W1 बरोबर समिती तयार होऊ शकते। नंतर ह्या M3 ची W2 बरोबर समिती तयार होऊ शकते। आता काय केलं आपण, सुरुवातीला तीन पुरुषांची समिती तयार केली होती, नंतर आपण काय केलं, एक पुरुषाची काय केली आपण, दोन स्त्रियांची एक एक स्त्रियांची समिती तयार केली, दुसऱ्या पुरुषाची परत W1 W2 ची समिती तयार केली, M3 ची तिसऱ्या पुरुषाची W1 आणि W2 या स्त्रियांची जी आहे त्यांच्याशी काय केलेली आहे समिती तयार केली। आता काय राहिले फक्त, आता हे दोन्ही जे आहेत त्या स्त्रिया राहिल्या, म्हणजे W1 W2 अशी काय होईल शेवटची समिती जी आहे W1 W2। म्हणजे या पद्धतीने एकूण काय होतील, या पद्धतीने शक्यता असतील, सर्व शक्यता आपण घेतल्यात, त्याच्यात आपण एखादी अजून दुसरी जर तुम्ही तयारी केली तर काय होते रिपीट होईल, एवढ्या शक्यता असतील। किती आहेत बा, NOPS 1 2 3 4 5 6 7 8 9 10, NOPS बरोबर 10, म्हणजे या यस नमुना अवकाश मध्ये 10 नमुना घटक आहेत। आता एक एक आपण काय बघतोय, घटना बघतोय। पहिली घटना काय पहा, घटना ए साठी अट समितीत कमीत कमी एक स्त्री आहे। मग आता आपण इथं जे घटना जी असते, आपण सांगितलं होतं नमुना अवकाशाचा उपसंच असतो, म्हणजे आपल्याला काय लिहिते, आता इथे घटना लिहायची आणि ती कशातून आपण निवडणार आहेत, ते नमुना अवकाश मधले निवडणार आहेत। तर घटना ए साठी अट जी आहे, समितीत एक कमीत कमी एक स्त्री, कमीत कमी एक स्त्री म्हणजे आपण हे पुरुष घेणार नाही, M1 M2 येणार नाही, M1 M3 येणार नाही, M2 M3 येणार नाही, एक स्त्री आहे, म्हणजे हे M1 W1 हा पहिला घटक येईल, M1 W1। नंतर M1 W2, नंतर पहा M2 W1, एक स्त्री असावी त्याच्यामध्ये M2 W1, नंतर हे M2 W2, नंतर पहा M3 W1, नंतर M3 W2 आणि आपल्याला कमीत कमी एक स्त्री, कमीत कमी एक स्त्री याचा अर्थ असा होतो की जास्तीत जास्त किती असू शकतात। इथं आपल्याला या नमुना अवकाश मध्ये जास्तीत जास्त दोन स्त्रियांची एक समिती तयार केलेली आहे, हा एक घटक याच्यामध्ये घ्यावा लागेल, W1 W2 या पद्धतीने नमुना अवकाश होईल, घटना होईल सॉरी।
मग काय किधर एन ऑफ ए, एक दोन तीन चार पांच सहा सात, एन ऑफ ए बरोबर सात। आता आपण दुसरी घटना घेतोय, घटना बी साठी अट, समितीत एक पुरुष व एक स्त्री आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे एक पुरुष व एक स्त्री असणार आहे। एक पुरुष व एक स्त्री जर असेल तर आपण हे दोन पुरुष घेणार नाहीत, हे दोन पुरुष घेणार नाहीत, हे दोन पुरुष घेणार नाहीत, मग कोणते येतील बघा, हे इथं एक पुरुष एक स्त्री आहे, इथं एक पुरुष एक स्त्री आहे, एक पुरुष एक स्त्री आहे, एक पुरुष एक स्त्री, एक पुरुष एक स्त्री आणि एक पुरुष एक स्त्री, इथं काही दोन्ही स्त्री आहेत, एक पुरुष आणि एक स्त्री असलेले आपण ज्या घेतोय या पद्धतीने होतील। पहा हा जो आहे फक्त याच्यामध्ये डब्ल्यू वन डब्ल्यू टू घेतला नाही आपण, तर पूर्ण जे आहे ते याच्यामध्ये एक पुरुष एक स्त्री आहे। काय होईल आपला एम वन डब्ल्यू वन, एम वन डब्ल्यू टू, एम टू डब्ल्यू वन, एम टू डब्ल्यू टू, एम थ्री डब्ल्यू वन आणि एम थ्री डब्ल्यू टू या पद्धतीने काय होणार आहे ही घटना जी आहे ती या पद्धतीने मिळणार आहे आपल्याला। एन ऑफ बी बरोबर एक दोन तीन चार पाच सहा, आपण काय केलंय याच्यामधला एक घटक कमी घेतलेला आहे म्हणजे हा काय होईल सहा। घटना सी साठी अट, समितीत एकही स्त्री नसावी अशी आहे। आपल्याला काय अट आहे, समितीत एकही स्त्री नसावी, आपण ह्या यस या नमुना अवकाश मध्ये घटक गोळा करतोय। काय होईल इथे एम वन एम टू याच्यामध्ये स्त्री नाही, म्हणजे आपल्याला सुरुवातीला पहिला घ्यावा लागेल एम वन एम टू, नंतर एम वन एम थ्री, नंतर एम टू एम थ्री, याच्या पुढे प्रत्येक याच्यामध्ये स्त्री आहे, आपल्याला सांगितलं एकही स्त्री नसावी, म्हणून काय होतील एवढेच घटक येतील एन ऑफ सी बरोबर एक दोन तीन।